हेलो फ्रेंड, मैं गणेश पाड़ा भी स्वागत अपने नवीन वीडियो में। आता निकलो एक मौके से 6:30 वाले निकलो। मुझे करिश्मा आ रही थी, भेटाच है मेरा। मुझे एवडा खुश है ना, चेयरमैन समझ लगे ज्यादा व्यक्ति की बाट बगतो ती पोचली घरी। तरी पण 4:30 दरम्यान ती अंधेरी स्टेशनला पोचली। मतलब मामा तिला घ्यायला गेला होता, मग ती गाडी करून डायरेक्ट घरी आली। आता मी तिला भेटायचं झालं, तरी पण माझा 1 तास जाईल अजून। ट्रेन पकडा, तिथून ऑटो पकडा। खुशी खूप खुश आहे, खूप दिवसांनी पण भेटणार आहे ना, ती पण खूप खुश आहे। चला मला डायरेक्ट कांदिवली जाऊन भेटतो, तोपर्यंत बाय बाय। भेटायचं की नाही ते पण फायनल नाही झालं, अचानक झालं आता फायनल आहे। तर ती आता मला थकली भेटली आहे, त्यामुळे नाही बोलत। नंतर विचार केला, काय माहिती त्या मनात आलं, डायरेक्ट भेटायचं आता। करिश्मा पण खूप सारी खुश आहे, ती येणार बिल्डिंग खाली। नाही बोला 1 तास तिला पण वेट करायचं आहे, लेट झालं त्याच्यामुळे। तिचं कन्फर्म नव्हतं भेटायचं की नाही। चला मग फायनली भेटतोच, आणि भेटायचं होतं म्हणून भेटलो। कोविड वैक्सीन खुराक देने की बेमिसाल उपलब्धि हासिल की है। ये दुनिया का सबसे बड़ा और सबसे तेज टीकाकरण अभियान है। ये देश तो फाइनली कांदिवली पहुंच रहे। करिश्मा जी वेट करते हैं इकडे, डायरेक्ट ऑटो पकड़ दो। इथून चुकी ठिकाणी आलो, इथे ब्रिज बंद आहे पुढचा कांदिवलीला। तर आता आपण रिटर्न मागच्या ब्रिजला जावं लागेल, शेवटचं ब्रिज सुद्धा चालू आहे। ते 10 मिनिटं टाइम वेस्ट झाला होता। सो खूप भारी वाटते, करिश्मा पण वाट बघते। जसा जवळजवळ जातोय तसा हृदय ठोके वाढत चालले। खूप थकायला पण झालं आहे, हालत खराब होणार आहे, नालासोपारा जाई पण रिटर्न। चला माझा पेशंट बाहेर जातोय, ऑटो पकडतो। जर कोणाला कांदिवलीला कामगार हॉस्पिटलला यायचं असेल, तर इथे कांदिवली इथून 5 मिनिटात जाईल। ऑटो वगैरे पकडले तर ते घुमवत येतील, पण ऑफ करत गेलं 5 मिनिटातच आहे। लक्षात ठेवा, कोणाला यायचं असेल तर इशला आहे कांदिवली कामगार हॉस्पिटल। तो फायनली ऑटो पकडले, 5 मिनिटात पोहोचे असं वाटते मला। ट्रॅफिक असते 10 ते 15 मिनिट राहते।
तो कांजुला पोचल आता एक तिथे मॉल आहे ठाकूर मॉल आणि मला जायचा रस्ता क्रॉस करू लवकर यायचं त्यामुळे काय गर्षपाला खायला घेतलं नाही आहे आणि ॲक्च्युली चॉकलेट वगैरे खायचं सोडलं आहे तिने तरी पण खूप दिवसाने भेटतो आहे मग कॅडबरी तरी घेणं आपलं बनत आहे तो कधी सध्या एक डेअरी मिल्क घेतली आता आम्हाला रोजच्या जागेवर ठिकाणी भेटायचं आहे त्याला पटापट जाऊ तिथं पोचल्याचे 10 मिनिटात बोलली पण मला तिथे एक 10 मिनटं झाली आता तरी पण 10 मिनटं बोलली म्हणजे 15 ते 20 मिनटं लावणार असती चला पण पटापट जाऊ सो मी टायमिंगमध्ये पोचलो आहे पण ती 10 मिनटं एक्स्ट्रा लेट झाली दाखवतो तुम्हाला आरामात येते येते 10 मिनटं लेट आहेस तू रेडिवेन कपडे तुला काय नाही घेतलं चायला नाही आता बॅग खराब होईल बस एवढंच कसं वाटतं काय खाली आली आहे फक्त भेटायला पण आली आणि काय करायचं आहे भाजीपाला पण घ्यायचा आहे पोरींना बरोबर कारणं भेटतात सांगायला सो आम्ही मसाला कोण खायला आलो होतो पोपट झाला पोपट झाला ना शेवटी शेवपुरी खायचा प्लॅन ठरला आमचा का बोल ना शेवपुरीच बोल आता हे करायला काय झालं तुला हा व्हिडिओ नाही करणार जे नाही ते करशील हो चालू आहे बघ ना बर देव भांडी नाहीस ना पाणीपुरी पण खायची इच्छा झाली पाणीपुरी खाऊ ना आपलं आपण तिथे जाऊ ना तिथे पडलं ते मासूक पडलं ते कधी हां मी खाता ना ते डुब असं घेत अच्छा लास्ट आहे ना सर एकटीच होती पाणीपुरी मध्ये मच्छर चटणी कम डालो बोलायचं ना ध्यान तुला काय वाटतं तुझ्याकडे काय घेतलं असेल की नाही घेतलं असेल चॉकलेट काजू कतरी काजू कतरी नाही होतोय गाडी बोल तुझ्यासाठी मी पैसे नाही घेतले कोण बघ आणलंय तुला आणलं असेल की नाही हो बाय बाय चल सोडायला सोपच मला आताच घरी सोडलं खूप खुश आहे ती पण मी पण बरं वाटलं भेटून एकदम थोडी इमोशनल झाली त्यामुळे मी काही शूट नाही केलं थोडं तो थोड्या वेळात मी नंदनसाठी शॉपिंग पण केली आहे त्यात कपडे टाकले बॅगमध्ये पोटवर खाल्लं आणि निघालं आहे मला माहिती आहे जाईपर्यंत मला भूक लागेल तिला पण माझ्या मला भूक लागते आणि भूक लागेल मला कंट्रोल होत नाही त्यामुळे पोटवर खाल्लं आहे तर आता बोरिवली स्टेशनला जायचं आता कांदिवली नाही मला बोरिवली डायरेक्ट ट्रेन पकडायची आणि इकडे गेलो असतो मला गर्दी भेटली असते चढायला पण भेटणं थोडं कठीण वाटत होतं पण बोरिवलीवरून डायरेक्ट ट्रेन असते
किती पकडून जायचे. आता वाजले आहेत एक्झॅक्ट 9 वाजले.